नमस्कार मी संघवी राजवर्धन गोमंतकमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत गुजरात विधानसभा आणि हिमाचल विधानसभेच्या निवडणुका आज होत्या त्याचे रिझल्ट आज आपण पाहिले बऱ्यापैकी पाहिलं तर भाजपचं वर्चस्व आपल्याला दिसतंय मात्र हिमाचलमध्ये जे अपेक्षित होतं ते अनपेक्षित झालं असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण हिमाचलमध्ये काँग्रेसनं चांगलंच आपलं वरचड जो हात आहे तो दाखवलेला आहे आणि गुजरातमध्ये पाहिलं तर आपण जसं की आधीच आपल्याला माहीत होतं की भाजपची सत्ता किंवा भाजपचं वर्चस्व आहे ते तिथं राहणार आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याकडे आता त्याचे रिझल्ट आलेले आहेत आपण पाहिलं तर दुपारपासून याचे सगळे अपडेट्स आम्ही टी व्हीच्या माध्यमातून असेल किंवा डिजिटलच्या आमच्या माध्यमातून असेल तर त्या बातम्या आम्ही तुम्हाला दाखवत होतो विस्तारानं बातम्या तुम्हाला त्या पाहायच्या असतील तर नक्की आमच्या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता पहिल्यांदा आपण पाहूया की टोटल एकशे ब्याऐंशी ज्या जागा होत्या त्यामध्ये भाजपाने एकशे छप्पन्न घेतलेल्या आहेत काँग्रेसनं सतरा आहेत आणि आपनं पाच आणि जे बाकी इतर जे पक्ष आहेत त्यांनी चार जागा घेतलेल्या आहेत गुजरातमध्ये आणि हिमाचल विधानसभामध्ये आपण पाहिलं तर अडुसष्ट जागा होत्या एकूण आणि त्यामध्ये भाजप आहे ते पंचवीस आहे भाजपला काहीच करता आलेलं नाही आहे काँग्रेस आहे ते चाळीस आहे आप शून्य आहे आपचं काहीच हिमाचलमध्ये म्हणजे काहीच आपचं चाललं नाही असं आपण म्हणू शकतो आणि इतर ज्या आहेत त्या तीन जागा हिमाचलमध्ये मिळालेली आहेत एकूण प्रचाराची गोष्ट पाहिली तर भाजपाच्या दृष्टीनं विचार केला तर भाजपमध्ये जे कॅम्पेनर लीडर्स होते किंवा कॅम्पेनरसाठी होते म्हणजे अगदी स्मृती इराणींपासून मोदींपर्यंत स्वतः मोदीसुद्धा गुजरातमध्ये सभा घेत होते किंवा त्या पद्धतीनं प्रचार सुरू होता यामध्ये अमित शहा होते ज्यात तगडे नेते जे होते ते भाजपाचे होते काँग्रेसच्या बाजूने आपण जर पाहिलं तर, तर काँग्रेसच्या बाजूनं फक्त राहुल गांधी हा एक कॅम्पेनर आपण पाहू शकतो आणि त्याचबरोबर सोनिया गांधी आणि ज्या आपल्या प्रियंका गांधी आहेत त्या पण यामध्ये सोनिया गांधींची तब्येत खालवल्यामुळं त्यांना कोणतेही प्रचार किंवा सभा घेत आली नाही जवळपास मला वाटतं दोन हजार एकोणीसनंतर त्यांच्या अशा मोठ्या कोणत्याही सभा झालेल्या नाहीत आणि हिमाचलमध्ये आपण पाहिलं तर सोनिया गांधी यांना काही करता आलं नाहीच पण प्रियंका गांधी यांनी चांगला तिकडे तग धरला आणि त्यामुळंच की हिमाचलमध्ये जे काही काँग्रेसचं जे काही राज्य किंवा जे आता वर्चस्व आलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुल गांधी यांच्या बाबतीतली राहुल गांधी यांची भारत जोडो ही यात्रा सध्या सुरू आहे देशभरात ते वेगवेगळ्या राज्यातून फिरतायत आणि त्याचा परिणाम या निवडणुकीवर होतोय का कारण त्यांच्याच पक्षातले काही नेते मंडळी त्यांना म्हणत होते की हिमाचल आणि गुजरात हे दोन अशी मोठी राज्यं आहेत की जिकडे आता ज्या विधानसभेच्या निवडणुका होत आहेत तर त्याकडे राहुल गांधींनी एक पक्ष नेता म्हणून आणि या सगळ्या गोष्टीकडं त्यांनी लक्ष द्यावं असं काही नेत्यांनी ने ने म्हटलं होतं आणि त्यानुसार आपण पाहिलं तर राहुल गांधी यांच्या काहीच सभा गुजरातमध्ये झाल्या हिमाचल असेल किंवा इतर ठिकाणी झाल्या पण भारत जोडो यात्रेचा कुठे या निवडणुकीशी संबंध येतो का किंवा कशा पद्धतीनं याचा इम्पॅक्ट पडला आहे का तर एकंदरीत हे सगळं चित्र आपल्याला आजच्या या निवडणुकीचा जो रिझल्ट आलेला आहे त्यामध्ये पाहायला मिळतंय आपण जसं पाहिलं की भाजपाने गुजरातमध्ये एकशे छप्पन्न जागा घेतलेल्या आहेत गुजरात गुजरातमध्ये अमित शहा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील तर यांची दोघांची गावं आहेत त्यामध्ये मागच्या वेळेलाच आपण पाहिलं दोन हजार सतरामध्ये तर तिकडे जे काही तिथले स्थानिक लोक होती किंवा दी त्यांची जी गावं होती त्यामध्ये त्यांच्या विरोधात जाणारी गावं होती त्यामुळं या पक्षाला भाजपाला तिथूनच थोडासा म्हणजे नाराजीचा सूर पाहायला मिळत होता मात्र यंदा हे नाराजीचे सूर त्यांना मोडता आलेले आहेत आणि तीसुद्धा जागा त्यांना खेचून घेता आलेली आहे तिकडेसुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीनं प्रचार करून ती मतंसुद्धा मिळवलेली आहे आपल्याला पाहायला मिळतात आणि <coughs> काँग्रेसच्या बाजूनं विचार केला तर कॉंग गुजरातमध्ये ज्या पद्धतीनं प्रचार झाला तर त्या पद्धतीनं आपण पाहिलं तर काँग्रेसला गुजरातमध्ये काही करता आलेलं नाही आणि तिसरे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपच्या बाबतीतली आपचं जसं दिल्लीमध्ये राज्य आहे आपण म्हणू शकतो पंजाबमध्ये आहे ज्या सुविधा आपने पंजाब आणि दिल्लीमध्ये दिलेल्या दिल्ली आहेत त्याच पद्धतीने त्यांनी प्रचार गुजरातमध्ये केला होता आणि गुजरातमध्ये आपण पाहिलं तर के केजरीवाल जे होते त्यांनी जी प्रचाराची मोहीम पुढारली होती किंवा पंजाब किंवा दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी लोकांना आश्वासन दिलं होतं आणि त्या पद्धतीनं त्यांचं काम होतं तर तेच काम घेऊन ते गुजरातमध्ये आलेले पाहायला मिळतात पण तिथं त्यांचं काहीच चाललं नाही पण एकंदरीत आपण पाहू शकतो की आठवा पक्ष देशातला आठवा पक्ष म्हणून आता भा आहे ते समोर आलेलं आहे आणि एकंदरीत आजच्या निकालानंतर आप अरविंद केजरीवालांची आपची जी आ, प्रतिक्रिया आलेली आहे ते आपण पाहू शकतो की आमचा जो पक्ष आहे तो आमचा पक्ष आम्ही आठव्या स्थानावरती घेऊन आलेलो आहोत आणि एक राष्ट्रीय पक्ष म्हणून आमची ओळख निर्माण झालेली आहे हे आमच्यासाठी पुरेसा असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलेलं आहे तर एकूणच आजच्या या सगळ्या अपडेट्समधल्या या काही ठराविक घडामोडी होत्या तर आपण एक नजर मारूयात या सगळ्यांवरती गुजरातमध्ये जे मतदान झालं ते पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात झालं एक तारखेला एक डिसेंबरला मतदान झालं त्याचबरोबर पाच डिसेंबरला मतदान झालं आणि एकूण सदतीस मतदान केंद्रावरती हे मतदान झालं होतं काही ठिकाणी असंसुद्धा म्हटलं जातं आहे की गुजरातमध्ये असेल तर पूर्णपणे भाजपाची सत्ता आलेली आहे मग यामागे काही ई व्ही एमचा घोटाळा आहे किंवा वेगळी काही स्ट्रॅटर्जी वापरली गेली आहे का कारण एकंदरीत जे आजचे रिझल्ट आलेले आहेत त्यामध्ये भाजप गुजरातमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करताना दिसतंय एकूणच कॅम्पेनर लिडर बघितले त्यांची प्रचाराची पद्धत बघितली तर या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहता येतील <coughs> आता यामध्ये आपण बघूयात की काँग्रेसचा जो काही दारुण पराभव झालेला हो आहे म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं गुजरातमध्ये काँग्रेसला चांगल्या पद्धतीनं काम करता आलं नाही चांगल्या पद्धतीनं मतदान मिळवता आली नाहीत तर हिमाचल पद प्रदेशमध्ये त्यांनी जो काही चांगल्या पद्धतीनं रेकॉर्ड घेतलेला आहे आणि जवळपास चांगल्या सीट्स किंवा चांगली त्यांनी मतं मिळवलेली आहेत जवळपास चाळीस जागा त्यांच्या आलेल्या आहेत आणि तुलनेनं भाजपच्या म्हणजे भाजप पंचवीस वरतीचं आहे मग एकंदरीत नेमका काय पॅटर्नं गुजरातमध्ये प्रचारासाठी वापरला गेला किंवा या निवडणुकीसाठी वापरला गेला ते आपण पाहू हो शकतो एकंदरीत आणि नेमकी काय कारणं असू शकतात की ही जी निवडणूक आहे ती हरण्यामागचं नेमकं कारण काय आहे तर एकंदरीत काँग्रेसच्या बाबतीतला आपण जर काही विधानं पाहिली किंवा काँग्रेसची जी घोडदौड पाहिली या पूर्ण प्रचारादरम्यानची किंवा या विधानसभेच्या निवडणुकीची तर पाच मोठी कारणं आहेत ती आपण पाहूयात सध्याची गुजरातमधली जी परिस्थिती पाहिली तर काँग्रेसचं जे काही एकोणीसशे नव्वदनंतरची जी, जी काही कामगिरी होती ती एवढी काही चांगली मानली जात नाही एकोणीसशे नव्वदनंतर काँग्रेसला तेहतीस जागांवरच विजय मिळवावा लागला होता आणि दोन हजार सतराच्या निवडणुकीत काँग्रेसनं सत्ताधारी म्हणजे भाजपाला कडवी टक्कर दिली होती एकोणीसशे नव्वदनंतर सर्वोत्तम कामगिरी दाखवत काँग्रेसनं या निवडणुकीत सत्त्याहत्तर जागा जिंकल्या होत्या आणि आत्ता आपण पाहिलं तर त्या कमी आलेल्या आहेत एकदमच कमी म्हणजे सोळापर्यंत आलेल्या आहेत त्या आणि वीसहून अधिक जागांवर आता पक्षाच्या उमेदवारांचा अल्प फरकानं पराभव झालेला आहे आपल्याला पाहायला मिळतं तर यंदाची जी गुजरातची पराभवाची कारणं आहेत त्यातलं पहिलं कारण असं आहे की काँग्रेसकडे चेहरा नव्हता म्हणजे राहुल गांधी हा काँग्रेसचा चेहरा आहे प्रियंका गांधी आहेत आणि त्याचबरोबर सोनिया गांधी आहेत त्यानंतर काँग्रेसमध्ये मोठा असा कोणता चेहरा नाही आहे दृष्टीनं हा एक पराभव झाल्याचं मानलं जात आहे कारण काँग्रेसकडे स्टार कॅम्पेनर्स नव्हते बरोबर हे एक आपण गोष्ट पकडू शकतो त्याचबरोबर राहुल गांधी यांची काँग्रेस जोडो ही यात्रा सुरू होती आणि त्याचा फटका या पूर्ण निवडणुकीला बसला आहे का हे सुद्धा आपण पाहू शकतो आणि काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं तर सी वोटर्सने एक सर्वेक्षण केलं होतं त्यामध्ये राहुल गांधींच्या प्रचारामुळं गुजरातलं वारं बदलणार का किंवा असा अशा पद्धतीचे सगळे सवाल प्रश्न उपस्थित करण्यात आले होते आणि अत्यंत आश्चर्यकारक निष्कर्ष या सर्वेक्षणातून समोर आला आहे तो म्हणजे की सर्वेक्षणात एक्केचाळीस टक्के लोकांनी होय म्हणून सांगितलं होतं आणि राहुल गांधी यांच्या प्रचार प्रचारामुळं गुजरातचं जे काही वातावरण आहे ते बदलणार असल्याचं सांगितलं होतं तर राहुल गांधी यांच्या प्रचारानं गुजरातचं वारं बदलणार नाही असं एकोणसाठ टक्के लोकांचं मत या सर्वेक्षणामध्ये आलं होतं याचं दुसरं कारण असं आहे की निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत होता कारण गेल्या पाच वर्षात काँग्रेसनं जवळपास एकोणीस आमदार काँग्रेसचे जे आहेत ते फुटून भाजपामध्ये गेले होते हा एक मोठा बदल आपण बघू शकतो महाराष्ट्रातसुद्धा त्याच पद्धतीनं झालं गोव्यामध्ये झालं अनेक राज्यामध्ये आपण पाहिलं तर काँग्रेसमधले जे काही आमदार होते ते फुटून भाजपामध्ये गेले मग एकूणच हा नाराजीचा सूर आहे आणि त्यामुळं काँग्रेसमधले जे काही नेते मंडळी आहेत ते नाराजीच्या गोष्टींमुळे भाजपामध्ये जात आहेत किंवा पक्ष बदलत आहेत आणि यामुळं काँग्रेस आहे ती पोकळ बनती है का, या आहे या का दृष्टीने एक विचार आपण करू शकतो आणि ही एक गोष्ट आहे की या सगळ्याकडे राहुल गांधींच्याकडे बोट दाखवलं जातं शिवाय पक्षातली काही राज्याचे जे नेतृत्व आहेत त्याच्याबद्दलसुद्धा काही गोष्टी समोर आलेल्या आहेत तिसरं कारण आहे की सोनिया गांधी जसं मी मगाशी म्हणाले की सोनिया गांधी या आजारी होत्या आणि त्या दरम्यान म्हणजे मी जसं म्हणाले की चौदा डिसेंबर दोन हजार एकोणीसच्या रोजी त्यांनी रामलीला मैदानावर शेवटची जाहीर सभा घेतली होती आणि त्या सभेनंतर त्यांची कोणतीही सभा झालेली नाही त्या प्रखरपणे बोललेली नाहीत आता त्या शहात्तर वर्षाच्या आहेत उद्या त्यांचा वाढदिवस आहे आणि प्रियंका गांधींनी हिमाचलमध्ये ज्या काही जागा मिळवल्या आहेत त्यामुळे ते एक बड्डे गिफ्ट त्यांच्यासाठी ते आहे असं मानलं जातं आहे सो त्यांची तब्येतत्ता ठीक नाही त्यामुळं ते प्रचार तेवढ्या ताकदीने ते केवढ्या तेवढ्या चांगल्या पद्धतीनं झालेला नाही हे एक कारण असू शकतं असं सांगितलेलं आहे आणि याच्या तुलनेत आपण प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांची जी भारत जोडो यात्रा सुरू आहे याच्यावरून सुद्धा हे एक कारण तिसरं मानलं जातं चौथं कारण आहे ते म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसमधले चाणक्य समजले जातात ते म्हणजे अहमद पटेल त्यांचं निधन झालं आणि तो एक तगडा नेता काँग्रेसमधला होता की ज्याला गुजरातमधले काही बारीक बारीक गोष्टी माहीत होत्या कशा पद्धतीनं मतं खेचून घेता येत होती किंवा कशा पद्धतीनं आपल्याला प्रचार करायचा आहे या सगळ्या गोष्टीची मांडणी त्यांच्याकडून व्हायची दरवर दरवेळी दर निवडणुकीच्या वेळी मात्र हा चेहरा नसल्यामुळं ते हयात नसल्यामुळं एकंदरीत हे एक कारण आहे की काँग्रेसच्या पराभवाला एक गुजरातमधलं एक कारण होत आहे आणि पाचवं कारण आहे ते म्हणजे की पंतप्रधानांचं होमग्राऊंड नाही आहे गुजरात केवळ पंतप्रधानांचं होमग्राऊंड नाही आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचंही ओम ग्राउंड आहे म्हणजे तिथे आपण पाहिलं की त्यांची दोन दोघांची गावं आहेत मागच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा त्यांनी चांगल्या पद्धतीनं तिकडचं जे मतदान आहे ते आपल्याकडे खेचून घेतलेलं आहे आणि हे दोन या दोन गोष्टीमुळे पाचवं जे कारण आहे ह्या दोन गोष्टीमुळे काँग्रेसला दारुण पराभव स्वीकारावा लागला किंवा सहन करावा लागला या निवडणुकीत आपण असं म्हणू शकतो इक्वली आपण विचार केला तर गुजरातमध्ये भाजप हे येणार हे आपल्याला माहीतच होतं किमान काँग्रेस आणि आपपेक्षा चांगल्या मतांनी किंवा चांगल्या जागांनी ते वरती येऊ शकतं मात्र हिमाचलमधला जो काही आत्ताचा आढावा आहे किंवा आत्ताची निवडणूक आहे ती फेरबदलानी झाली किंवा फिरून आलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं असं आपण म्हणू शकत नाही की काँग्रेसचं जे काही वर्चस्व आहे देशभरातलं ते कमी झालं आहे का तर ते नाही तर एकंदरीत आजच्या या पूर्ण निवडणुकीमध्ये आपल्याला हे थोडक्यात पाहायला मिळालं आणि यापुढं आता जसं की आत्ता सहा नंतर म्हणजे मला वाटतं आता सुरू झालं असेल सहा नंतर पंतप्रधान मोदी जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत आणि पुढची दिशा काय असेल ता 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 ते ठरवणार आहेत त्यामुळं नेमकं काँग्रेस पक्षाबाबतीत काय होतं आहे आपच्या बाबतीत काय होतं आहे आणि भाजपाच्या बाबतीतली पुढची ध्येय धोरणं काय असतील हे आता आपण पाहूयात आणि त्यासंदर्भातल्या बातम्या आणि अपडेट जे काही आहेत ते आपण आमच्या वेबसाईटवर आणि फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही नक्कीच देऊ तोपर्यंत नमस्कार